रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विभागातल्या आणि सर्वांना ज्ञात असलेल्या आणि ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने कामाची धडाडी आहे, आमदार खासदाराचा निधी जरी नसला तरी तालुक्यामध्ये आणि नारायणगावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निधी, आशिषभाऊंनी सांगितलं, निधी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तालुक्यामध्ये तर ते एक नंबरला आशाताईंनी केलेलं आहे। त्या आशाताई या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। विघ्नहरचे संचालक संतोष नाना, नारायणगावचे सरपंच भाऊभाऊ पाटे आहेत, माझ्या समवेत आलेले अशोक देवराम पाटे आहेत, एकनाथचे छेटे आहेत, शिवाजी पाटे आहेत, बाकी अन्य मंडळी जी आहेत सगळी सरपंच उपसरपंच या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत आहे। मंडळी, ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये एखाद्या कामाची सुरुवात करत असताना त्या कामाची क्वालिटी कशी असावी आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये कामं कशी आणावीत हे खऱ्या अर्थानं जर पाहायचं असेल तर आशाताईंकडे त्या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे। तुम्ही यादी सांगायची आणि त्या यादीच्या माध्यमातून महिन्या 4 महिन्यात आणि 6 महिन्यामध्ये तुमच्यावर जर खरंच जीव असेल तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही याची मला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळं ताईंनी जी कामं आणली आशिषभाऊंनी सांगितलं 30-35 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी या नारायणगावच्या परिसरामध्ये आणलेला आहे। ताईंनी निधी आणलाय, ताईंना कामाची आवड आहे आणि सर्व तुमच्यासारख्या सहकार्यांची सुद्धा त्यांना अतिशय मोलाची साथ त्या ठिकाणी मिळालेली आहे। 2-3 वेळेला जिल्हा परिषदेचं नेतृत्व या विभागाचं करत असताना या विभागाची नाळ त्यांना संपूर्ण माहीत आहे, कोणता कार्यकर्ता कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या कार्यकर्त्याचं काम कशा पद्धतीने झालं पाहिजे, कार्यकर्त्याचं काम होत असताना त्या विभागाला कसा न्याय देता येईल या गोष्टीचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याबरोबर नाना आहेत, नाना आणि ताईंनी समजलं आणि एकदा नियोजन केल्यानंतर ते काम होणार नाही असं नाही आहे। काही वेळेला त्यांच्यासोबत मंत्रालयात जाण्याचा योग आला, मोठमोठ्याल्या कामाचं नियोजन देखील त्या ठिकाणी असलेले सचिव किंवा बाकीची जी काही मंडळी आहेत ती ताईंना आणि नानांना चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि चांगल्या पद्धतीने कामाचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं जातं। मागच्या आठवड्यात अशी काही कामाच्या निमित्तानं ताईंबरोबर आम्ही गेलो, जवळजवळ प्रस्तावित 1 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत आणि तिथून पुढच्या 3-4 महिन्यामध्ये मला वाटतं नाना बरोबर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये ती कामं देखील त्या ठिकाणी मंजूर होऊन आपल्या सर्वांच्या पुढील कार्यासाठी ती उपलब्ध होणार आहे। सांगायचं तात्पर्य एवढा आहे की मंडळी, ज्या वेळेला एखादं नेतृत्व आपल्या विभागाचं काम करत असताना त्या विभागाचा भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा त्याला अभ्यास असणं आणि त्याची नाळ त्या कार्यकर्त्यांशी आणि त्या विभागाशी जोडली जाणं याच्यामध्ये ताईंचा हात या तालुक्यामध्ये कुणी धरणार नाही। परंतु खंत वाटते या गोष्टीची, ज्या वेळेला तुम्ही कामं करता, कामं करून घेता, सगळ्या गोष्टी ज्या वेळेला करता तुमच्यासाठी ताई झटत असतात, सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यांनी बोलवल्यानंतर ताई येणार नाही असं होत नाही। पण मित्रांनो, खंत एवढ्याच गोष्टीची की हातोनात कष्ट मागच्या 5-25 वर्षामध्ये ताईंनी या तालुक्यामध्ये आणि तुमच्या विभागामध्ये देत असताना देखील ताईंनी ज्या वेळेला हाक दिलेली आहे त्या हाकेला साथ देण्याचं काम तुम्ही मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं नाही आहे, या गोष्टीची खंत वाटते। मंडळी, एकदा विधानसभेमध्ये या आमदार होऊ द्या, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खरं सांगतो की काम करणारा जो कोणी आमदार असेल त्याच्यामध्ये एक नंबरला ताईचं नाव आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, कारण तो कामाचा झपाटाच त्या पद्धतीचा आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 5-25 वर्षे या विभागाचं नेतृत्व करत असताना ताई पुढच्या काळामध्ये ज्याही ठिकाणी हाक मारेल त्या ठिकाणी आपल्या त्या हाकेला साथ देण्याचं काम तुम्हा आम्हा मंडळींना करायचं आहे आणि हीच खरी ताईंबरोबर राहणारी जी आपली साथ आहे, ताईंना मोलाचं जे सहकार्य आहे तेच सहकार्य द्यायचं आहे। या कामाची सुरुवात झाली याबद्दल पुन्हा एकदा ताईंचं आणि नानांचं मी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो की मंडळी, काम करत असताना तुम्ही काम कसं करता, बिलो घेतलं का घेतलं कसं घेतलं याचं नाही आम्हाला काही पाहिजे, पण कामाची क्वालिटी कमीत कमी 5 ते 6 वर्ष त्या ठिकाणी टिकली गेली पाहिजे ही शाश्वती द्या। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।